नमस्कार मित्र हो, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज। माढा विधानसभेच्या रणांगणामध्ये विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे हे विधानसभेच्या निवडणुकीत उतरणार असल्याचं बोललं जातं। सलग 6 वेळा आमदार बबनदादा शिंदे हे माढ्यातून निवडून आले आहेत। मित्र हो, सलग 6 वेळा निवडून येणं एवढी सोपी आणि सहज गोष्ट नाही। त्यामागे मोठे सामाजिक कार्य, विकासाचे धोरण, रोजगारांच्या समस्या, शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न आणि वीज प्रश्न सोडवण्यात यशस्वी झाल्यानेच माढा सध्या सुजलाम सुफलाम झालाय। ही झाली आमदार बबनदादा शिंदे यांची राजकीय कारकीर्द। याच राजकीय कारकिर्दीला छेद देण्यासाठी यंदाच्या विधानसभा निवडणुकीला शिवतेज बाबा मोहिते पाटील, माढाचे नगराध्यक्ष ऍडव्होकेट मिनलताई साठे, संजय कोकाटे आणि संजय पाटील घाटणेकर हे विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं दिसतंय। मात्र माढ्याच्या विकासामध्ये यांचं काय योगदान आणि त्यांनी कोणता विकास केला या प्रश्नाचं उत्तर मात्र आजही मिळत नाही। कारण माढा हा मुळातच दुष्काळी भाग, इथे एकेकाळी पिण्याच्या पाण्याचा पत्ता नव्हता, नाही आर्थिक उलाढाल व्हायची। जेव्हा याच माढ्यासाठी आमदार बबनदादा शिंदे यांनी मला मंत्रीपद नको पण पाणी द्या अशी मागणी केली, तेव्हाच माढा सेना बोगदा उपसा योजना मार्गी लागली आणि याच बोगद्यातील पाण्यामुळे आज शेतकरी सुखावलाय। यानंतर आमदार बबनदादांनी आपल्या शेतकऱ्यांना ऊस घालण्यासाठी बाहेरच्या कारखान्यावर अवलंबून राहू नये यासाठी याच माढ्यात अनेक साखर कारखान्यांची उभारणी केली। माढा तालुक्यातील शेतकरी आता त्यामुळे सक्षम बनलाय। त्यामुळेच शेतकऱ्यांनी आमदार बबनदादांना सलग 6 वेळा निवडून दिलंय। त्यामुळे निवडणुका आल्या की कावळ्याच्या थव्याप्रमाणे काही नेते मंडळी जागी होतात आणि शेतकऱ्यांचा कैवारी असल्याचं ठणकावून देखील सांगतात। मात्र याच माढ्यातील दुष्काळात भरडलेला शेतकरी, तरुणांच्या रोजगारासाठी असलेला प्रश्न, अनेक उद्योगांची उभारणी याबाबत हे नेते काहीच बोलत नाहीत। येणारी विधानसभा निवडणूक युवा नेते रणजित सिंह शिंदे हे लढवणार असल्याचं दिसून येतं। त्यामुळे अनेकांच्या भुवया आता उंचावल्या आहेत तर अनेक जण आरोप प्रत्यारोप देखील करताना दिसतायत। परंतु याच रणजित सिंह शिंदेंनी मागील 10 वर्षांमध्ये साखर कारखान्याच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलाय, तसेच त्यांचा आर्थिक विकास देखील साधलाय। तसेच रणजित सिंह शिंदे हे पंचायत समितीचे सभापती देखील राहिले आहेत, त्याचबरोबर सध्या ते जिल्हा दूध संघाचे चेअरमन म्हणून देखील कार्यरत आहेत। अशा अनेक पदावर काम करताना त्यांनी शेतकऱ्याचे हित डोळ्यासमोर ठेवूनच सामाजिक कार्य केल्याचं बोललं जातं, त्यामुळे माढा तालुक्यात त्यांची मोठी क्रेज निर्माण झाली आहे। सोलापूर जिल्ह्यातील सर्वात महत्वाचा ऊस उत्पादक पट्टा म्हणून माढा तालुका आता प्रसिद्ध झालाय। याचं कारण देखील आमदार बबनदादा शिंदेचं कार्य आणि रणजित सिंह शिंदे यांचं सामाजिक कार्य हेच असल्याचं ग्रामीण भागातून बोललं जातंय।